जलसंधारण विभागामध्ये सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी अराजपात्रित पदांची सरळ सेवेने टी सी एस किंवा आय बी पी एस कंपनीची निवड करण्याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जो आकृतीबंध आहे तो या जी आरनुसार मंजूर करण्यात आलेला आहे जलसंधारण विभागाची लवकरच तुम्हाला जाहिरात पाहायला भेटणार आहे आपल्याला माहीत असेल राज्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचाहत्तर हजार पदांची मेगा भरती विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण केली जाणार आहे प्रत्येक विभागाचे जी आर प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे प्रोसेस प्रत्येक विभागाची सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून विभागामधील देखील पदभरतीला सुरुवात होणार आहे त्याचा ऑफिशियल करण्यात आलेला आहे डिटेलमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीचा अभ्यास करणार असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे तलाठी भरती ज्याच्यामध्ये एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच असं पुस्तकाचं नाव आहे सतरा हजार सहाशे प्लस प्रश्नांचा तुम्हाला समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार दहापासून पासून दोन हजार एकवीस सर्व विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तलाठी पदभरती जेवढे ऑनलाईन ऑफलाईन पेपर झाले त्यांचा याच्यामध्ये समावेश केला आहे त्याचबरोबर तीन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका तीनशे प्रश्न त्याच्यामध्ये तीन समाविष्ट आहेत चालू घडामोडी असतील त्याच्यावरती आधारित संभाव्य सराव प्रश्नपत्रिकाही तुम्हाला पाहायला भेटतील स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखन संकलन विठ्ठल नागनाथ रावतवार सरांनी केलेलं आहे अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे त्याचबरोबर त्यांचं बुद्धिमत्ता चाचणी जे टी एस आत्ताच्या आताच्या सर्व परीक्षा होणार आहेत त्या बेसवरती विद्यार्थी मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी बुद्धिमत्ता चाचणीचं देखील पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तीन हजार प्लस प्रश्न सोडवलेले आहेत तर ही सर्व पुस्तकं या दोन नंबरला कॉल करूनही घेऊ शकता किंवा स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशनचं कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो हा जी आर तुमच्यापर्यंत या ठिकाणी मी आणलेला आहे ज्याच्यामध्ये काय म्हटलंय पहा मृद व जलसंधारण विभागातील क्षत्रिय स्थापनेवरील आपल्याला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग जो आहे त्याचा औरंगाबाद येथे आयुक्तालय आहे परंतु त्याच्या क्षेत्रीय अंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालय आहेत ते क्षेत्रीय कार्यालय आतापर्यंत बंद होती विद्यार्थी मित्रांनो परंतु त्या ठिकाणी पद नसल्यामुळे आता नव्याने त्यांची पदनिर्मिती या जीआरनुसार केली जाणार आहे आणि ती पूर्ण सुरू होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जलसंधारण अधिकारी हे पद असणार आहे गट ब मधलं अतिशय पॉवरफुल पद आहे डायरेक्टली गट ब मध्ये तुम्हाला संधी भेटते अराजपात्रित पद आहे जे की सरळ सेवेने भरलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याची पदभरती करण्यासाठी अगोदर समिती निवडली जाते आकृतीबंध मंजूर झालेला आहे समिती निवडलेली आहे या जी आर नुसार त्यानंतर ही समिती काय करते पदभरती करण्यासाठी कंपनीशी चर्चा करते कंपनीशी चर्चा करून विद्यार्थी मित्रांनो आकृती जो आहे मागासवर्ग कक्षाकडून विद्यार्थी मित्रांनो मान्य केला जातो त्याच्यानंतर कंपनी सोबत वेळापत्रक परीक्षा नियोजन केलं जातं आणि मग तुमची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाते तर यासाठी विद्यार्थी लगभग एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो किंवा दोन महिने फार तर फार त्याच्यानंतर तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल प्रत्येक विभागाची विद्यार्थी मित्रांनो जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल पंच्याहत्तर हजार पदांची मेगा भरती पूर्ण करायची त्याच्यामुळे प्रत्येक विभाग कामाला लागलेला आहे मृद व जलसंधारण विभागाचा हा एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीसचा चा या ठिकाणी जी आर प्रसिद्ध झालाय ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही प्रस्तावना आहे पूर्ण मी वाचलेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये पूर्ण माहिती हवी असेल या जी आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे याच्यामध्ये काय सांगितलंय औरंगाबाद येथे त्यांचं आयुक्तालय आहे त्यानंतर त्यांची क्षेत्रीय कार्यालय आहेत क्षेत्रीय कार्यालय यंत्रणेची फेररचना करून विभागाचा आकृतीबंध सदर होऊन शासन निर्णयांनी निश्चित करण्यात आलेला आहे आकृतीबंध ही निश्चित झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका शंभर टक्के जाहिरात तुमची येणार आहे कुठलीही अडचण येणार नाही मृदा जलसंधारण विभागाच्या अंमलबजावणीमध्ये काही क्षेत्रीय कार्यालय जी आहेत ती बंद झाल्यामुळे निर्माण झाली प्रशासकीय अडचणी दूर करण्याच्या उद्देशानेच दोन हजार एकोणीस रोजी शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना अत्यावश्यक नागरी सुविधा व ग्रामीण भागात आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने विविध विभागातील महत्वाच्या सेवेची निगडीत असलेल्या पदांची विशेष पदभरती करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्यातच मृद व जलसंधरण हा विभाग जो आहे त्यांचा विद्यमान आकृती बंद जो आहे तो मंजूर केलाय आणि त्या आकृती बंदांनी जलसंधरण अधिकारी स्थापत्य विभागामधील गट ब अराजपात्रीत या पदाची विशेष भरती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आजच्या तारखेचा हा जी आर प्रसिद्ध करून त्या अनुषंगाने मृद व जलसंधरण विभागातील क्षेत्रीय स्थापनेवरील नामनिर्देशाच्या कोटेतील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब हे पद भरलं जाईल ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकसूत्रता निष्पाच निपक्षपतीपणा व समान दर्जा राखणे आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने पदभरतीची कार्यपद्धती विद्यार्थी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडनं जे शासन निर्णय करण्यात आले नियम दा देण्यात आलेले त्यानुसार पार पाडण्यासाठी एकत्रित सर्व आदेश विचारात घेऊन एक राज्यस्तरीय निवड समिती ही पदभरती पूर्ण करण्यासाठी आजच्या या शासन निर्णयान्वे स्थापन करण्यात आली ती बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणून त्यांनी हा शासन निर्णय जारी केला आहे जा ज्याच्यामध्ये गट ब अराजपात्रीत गट क संवर्गातील पदे सरळ सेने भरण्यासाठी राज्यस्तरावरती आणि प्रादेशिक स्तरावरती जिल्हा निवड समित्या स्थापन करायच्या असतात त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आयुक्त मृदा व वा जलसंधारण वाल्मी औरंगाबाद हे या समितीचे अध्यक्षते असतील अध्यक्ष त्यांच्या खाली विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती केली जाईल बाकी सर्व सदस्य देखील त्याच्यामध्ये असतील आता विद्यार्थी मित्रांनो ही जी पदभरती आहे जलसंधारण अधिकारी हे पदाचं नाव आहे स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल टी सी एस किंवा आयबीपीएस या कंपनीमार्फत एका कंपनीची निवड करून पुढील कार्यवाही करण्यात यावी असा आदेश आजच्या या जी आर नुसार दिला आदेश दिलाय ही जी नवीन समिती स्थापन केलेली आहे ही पदभरती करण्यासाठी त्यांना आदेश दिलेला आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वांची नावं आहेत जसं की अध्यक्ष आयुक्त आहेत त्या ठिकाणचे त्यानंतर बाकी सदस्य आहेत त्यांना सांगितलंय की पूर्ण परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये एक सूत्रीपणा आणून यापैकी एक कंपनी निवडून त्या कंपनीशी विचारविनिमय करून सर्व पदभरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो वित्त विभाग असल सामान्य प्रशासन विभाग असल आणि जलसंधारण विभाग असल या सर्वांचे जे नियम वगैरे आहेत त्याची सर्व जबाबदारी जी आहे ती सर्व या ठिकाणी ही समिती निवडलेली आहे त्यांची राहणार आहे त्याचं पालन करून ही पदभरती करायचे महाराष्ट्र राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जी आर आज काढण्यात आलेला आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मृद व जलसंधारण विभागाचा तर जलसंधारण अधिकारी हे जे पद आहे त्याविषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल शैक्षणिक पात्रता काय असतं नेमकं पद त्याचा अभ्यासक्रम काय असतो कसा अभ्यास अभ्यास करायचा गटबमधला आहे किती पगार दिला जातो त्याची कामं काय काय असतात त्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा किंवा त्याबद्दलची माहिती हवी आहे असं म्हणून टाईप करा त्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल तर गटब मधलं अतिशय महत्वाचं पद आहे जागा किती त्याची माहिती दिलेली नाही याच्यामध्ये परंतु जाहिरात शंभर टक्के येणार आहे जागा कितीही असल्या तरी तुमचा अभ्यास चालू राहू द्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी खूप महत्वाची माहिती दिली आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा the new art